नमस्कार मित्रांनो, मी राकेश भिलमाळ आपल्या चॅनल जय भारत लेटेस्ट इन्फोमध्ये आपले स्वागत करतो. शरद पवार यांच्यामधला एक चांगला माणूस गडचिरोलीत बघायला भेटला, कारण की कार अपघातातील जखमींना मदीला स्वतः शरद पवार हे धावले होते. नागपूरहून गडचिरोलीला जाताना भिवापूरजवळ एका गाडीला अपघात झालेला होता. अपघाताचे दृश्य पाहून स्वतः शरद पवारही थबकले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वतः अपघातग्रस्तांच्या मदतीला धावल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळालं. गडचिरोली दौऱ्याच्या वेळी पवारांनी कार अपघातातील जखमींना मदत केली. शरद पवार गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत. नागपूरहून गडचिरोलीला जाताना भिवापूरजवळ एका गाडीला अपघात झाला होता. अपघाताचे दृश्य पाहून शरद पवारही थबकले आणि त्यांनी स्वतःहून गाडीतून उतरून जखमींना मदत केली. अपघातग्रस्त गाडीचा दरवाजा उघडला जात नसल्याने जखमींना बाहेर काढायला त्रास होत होता, तेव्हा स्वतः पवारांनी जखमींना बाहेर काढायला मदत केली. गाडीत अडकलेल्या 5 जणांच्या कुटुंबाला शरद पवारांनी बाहेर काढायला मदत केली. मदतीनंतर पवार आपल्या दौऱ्यावर रवाना झाले. मात्र हे दृश्य पाहून अनेकांनी राजकीय क्षेत्रातील माणसाचं दर्शन घडल्याच्या भावना व्यक्त केल्या. जखमींना जवळच्या रुग्णासाठी उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर मित्रांनो, बघितला की आपण शरद पवार यांच्यातला माणूस आज गडचिरोली लोकांना बघायला भेटला. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन जरूर प्रेस करा आणि माझं चॅनल जय भारत लेटेस्ट इन्फो सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवर जरूर क्लिक करा. चला मित्रांनो, परत भेटूया एका नवीन बातमीसह. जय भारत.